नमस्कार मित्रांनो, पेटलावर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तुम्ही केच बघत आहात हा एक्झॉटिक बर्डसाठी बनवलेला आहे. जसं कॉकटेल आहे, लव बर्ड्स आहे, बजरी आहे, त्यानंतर मॅकव आहे, जसे इतर जे एक्झॉटिक बर्ड्स जे असतात एक्सपेन्सिव्ह आले हे यामध्ये त्यांना ठेवण्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही कॉलनी बनवली तर त्यांना पण या पिंजऱ्यामध्ये राहायचा आनंद होईल आणि त्या या पिंजऱ्यामध्ये त्यांना उडता म्हणेल. अशा प्रकारे जर तुम्हाला पिंजरा बनवायचा असेल तर तुम्हाला यासाठी स्लॉटर अँगल लागेल, त्यानंतर जाळी आणि नटबोल्ट वायसर, बस एवढ्या याच्यात तुम्ही ह्या पिंजरा घरच्या घरी बनवू शकता. तर याची हाईट आणि वेट जर बघितली आपण, लेंथ आणि वेट, तर 6 फूट बाय 4 फूट असा हा पिंजरा बनलेला आहे. आणि याची हाईट जर बघितली तर 6 फूट, तर अशा पिंजरा बनवून तुम्ही यामध्ये एक्झॉटिक बर्ड्स जे आहे ते ठेवू शकता. आणि यामध्ये मित्रांनो, जर तुम्ही मटके वगैरे लावली, यामध्ये जर तुम्ही ब्रीडिंग सेटअप तुम्ही बनवला तर यामध्ये तुमचा फायदा पण होईल, कारण की एक्झॉटिक बर्ड्स जे आहे त्याची डिमांड मार्केटमध्ये आता वाढत चालली आहे, कारण की नवीन नवीन बर्ड्स जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल होत आहेत. जसं गोल्डन पिंचेस आहेत, झेब्रा पिंचेस आहेत आणि खूप सारे वेगवेगळे जे एक्झॉटिक बर्ड्स आहे ते तुम्हाला जर ठेवायचे असेल तर अशा कॉलनीमध्ये जर ठेवले तर त्यांना खेळायला पण उडायला पण एकदम आनंद होईल. आणि त्यानंतर त्यांना सुटेबल जे आहे वातावरण ते पण यामध्ये त्यांना योग्य होईल. तर अशातच तुम्ही जर अशा पिंजरा बनवून जर त्यांना ठेवले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. याची जर किंमत बघितली स्लॉटर अँगलची तर हा अँगल जो आहे हा किलोने मिळत असतो, तसं 90-100 रुपये किलो. आणि याचे नटबोल्ट जे आहे ते पण किलोनेच मिळतं आणि जाळी जी आहे ते फुटाने मिळते किंवा बंडलने. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी घेऊन तुम्ही अशा प्रकारे जो पिंजरा आहे तो बनवू शकता. या पिंजऱ्याला जर खर्च जर बघितला आपण तर 4000 रुपयाच्या जवळजवळ या पिंजऱ्याला खर्च लागलेला आहे. आणि याची जे हाईट वीटची लेंथ आहे, हाईट 6 फूट आणि वीट 4 फूट आणि लेंथ जी आहे ते 6 फूट असा हा पिंजरा आहे. याला टोटल 4-4.5 किलो नटबोल्ट वायसर वगैरे जे लागलेले आहेत. आणि अँगल जो आहे तो स्लॉटर अँगल एकदम लाईट वेटमध्ये घेतला तर कमी याच्यात पडेल, आणि थोडा वजनदार जर अँगल घेतला तर तो थोडा महाग पडेल. तर तुम्हाला जसं जे बनवायचं आहे तसं बनवून तुम्ही हा पिंजरा तुम्ही बनवू शकता. आणि यामध्ये विविध जातीचे एक्झॉटिक बर्ड्स जे आहे ते तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.